सर्वच प्रमुख पक्षाने उमेदवारी आता जाहीर केली आहे, त्यामुळे औरंगाबाद येथील तिरंगी लढत ही पाहायला मिळणार आहे। शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पाचव्यांदा लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत। या निवडणुकीसाठी खैरे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। आतापर्यंत शिवसेनेची लढत ही काँग्रेस सोबत झाली, मात्र यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून MIM सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। MIM कडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। MIM चे शहरात 28 नगरसेवक आहेत। त्यातच गेल्या काही वर्षात जलील यांनीही औरंगाबादेत स्वतःचे प्रस्थ निर्माण केलं आहे। औरंगाबाद मध्ये जवळपास 4.25 लाख मुस्लिमांची मते तर दलितांची मते 2.5 लाखांहून अधिक आहे, त्यामुळे जलील यांची भिस्त या मतदारांवरच आहे। यासोबत औरंगाबादकरांवर देखील जलील यांचा विश्वास आहे। MIM ला कमी लेखणार नसल्याचं सांगत विकास कामांच्या जोरावर आपणच जिंकणार असा दावा खैरेंनी केला आहे। काँग्रेसकडून सुभाष झांबड निवडणुकीच्या रिंगणात आहे, मात्र सत्तारांच्या बंडखोरीमुळे काँग्रेससाठी ही निवडणूक बिकट झाली आहे।